काम देण्याच्या निमित्ताने सलगी करून एका महिलेने 50,000 रुपये देण्याच्या आमिषाने तिचं खोटं लग्न लावून दिलं. हक्कजनक प्रकार इतक्या वेळेस न थांबता ती महिला तुझ्या लग्नाचे फोटो किंवा तुझ्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल करीन अशी धमकी देत असल्याने खोटं लग्न करण्याच्या नादात खऱ्या अर्थाने फसलेल्या महिलेनं पोलिसांकडे धाव घेतलीये. हा खळबळजनक प्रकार 20 जून रोजी घडला. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात संगीता क्षीरसागर या आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, 70 फूट रस्त्यावरील गेंटॅल चौक मल्लय्या स्वामी यांच्या घरी भाड्याने राहणारी रेणुका सिद्धाराम मडके वय 32 हिच्या घराशेजारी राहणारी रेखा बिराजदार हिच्या ओळखीची संगीता क्षीरसागर राहणार लक्ष्मीनारायण थिएटर सोलापूर हिने तुला काम देते त्या बदल्यात तुला 50,000 रुपये देते पण मी जे काम सांगेन ते तुला करावे लागेल असे सांगितले. रेणुकाने होकार दिल्यावर दुसऱ्या दिवशी 21 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता रेणुका तिच्या ओळखीची रेखा बिराजदार आणि संगीता क्षीरसागर या तिघी 40 गाव येथे गेल्या. तिथे तुला प्रवीण वाणी या व्यक्तीसोबत खोटे लग्न करायचे आहे आणि त्या बदल्यात तुला 50,000 रुपये देणार असे म्हणून रेणुकाची फसवणूक करून तिचे प्रवीण वाणी याच्याशी खोटे लग्न लावून दिले. या खोट्या खोट्या लग्नाच्या आडून संगीताने प्रवीण वाणी याच्या भावाकडून रोख 2.5 लाख रुपये घेतले. मात्र रेणुकाला तिचे ठरलेले 50,000 रुपये देण्याऐवजी त्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन फसवणूक केली. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक बनकर या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.